भाट नांगनूर तालुका निपाने येथे सह्याद्री को क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या पहिल्या शाखेचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न प्रारंभी निपाणी समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी व चैतन्य महाराज भाट नांगनूर यांच्या अमृत हस्ते विधिवत पूजा करून व फित कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे व्हाईस चेअरमन के बी माने यांनी केले यावेळी संस्थेचे चेअरमन रणजित माने व सो मोनाली माने यांच्या हस्ते स्वामीजींचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना प्राणलिंग स्वामीजी म्हणाले सव्वा वर्षांपूर्वी श्री क्षेत्र आपाचीवाडी येथे हालसिद्धनाथांच्या आशीर्वादाने सह्याद्री कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या नावाने एक रोपटे लावण्यात आले होते त्याच रोपट्याच्या परिसरामध्ये नावलौकिक होऊन वटवृक्षात निर्माण झाले आहे चेअरमन व सर्व संचालक मंडळांनी सभासद व ग्रामस्थांचा विश्वास साधून आपली संस्था भर आणल्यानेच त्यांनी सर्व विश्वास संपादन केला असल्याचे व परिसरामध्येही त्यांचा झाल्यानेच त्यांनी आज आपल्या सह्याद्री कोऑपरेटिव्हच्या दुसऱ्या शाखेचे भाट नागनूर येथे आपली दुसरी शाखा स्थापना केलेली आहे भाट नागनूर व परिसरातील व्यापारी शेतकरी वर्ग व उद्योग व्यवसायिकांचा संपर्क साधून या ठिकाणी ही या शाखेचा नाव लौकिक व्हावा व भरभराटीस यावे असे ते म्हणाले म्हणाले अध्यक्ष माने मनोगत व्यक्त करताना केवळ वर्षांमध्ये सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्यानेच यशस्वी अर्थकारण सांभाळून दुसरी शाखा भाट नागनूरमध्ये सुरू केल्याबद्दल स्वामीजींनी कौतुक केले तर सह्याद्री कोऑपरेटिव्हच्या च्या फाउंडेशनच्या माध्यमातून फक्त नफा नाही तर समाज उपयोगी कार्य सुरू सभासद वर्गाने माझ्यावर व सह्याद्री परिवार यांच्यावरती दाखवलेला विश्वास हा कायमस्वरूपी करू व परिसरामध्ये या संस्थेचा नावलौकिक करू बँकेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवेचा लाभ जनमान्य सभासदापर्यंत पोहोचवून काम व सहकार्य करण्याचे मनोगत केले हालसेदनाथ साखर कारखान्याचे संचालक प्रकाश शिंदे किरण इकाडे अमोल माळी मधुकर पाटील बीजी पाटील नेताजी मेथे सागर देसाई नवनाथ गारगोटे एकजी माने लक्ष्मण आबने श्रीपती माने नामा मेथे बाळसो पुजारी किशन पाटील इंदर पाटील बाळासाहेब पाटील पिंटू पाटील सागर कमते तानाजी पोटले गोपाळ माळी आनंदा पोतदार आपासो पाटील सयाजी माने सिद्धा गोंडे विनोद पोटले रवींद्र सुतार रघु कुवाळे शशिकांत पोटले तसेच भात टांगनोरे येथील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच सह्याद्री कोऑपरेटिव्हचे संचालक मंडळ सह्याद्री फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते शेवटी शाखाधिकारी सुनील नुले यांनी आभार मानले कोगनोळी होऊन अनिल नवाळे